तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवण्यात यश मिळत असेल तर लढूनच बघा, कारण गाठ ह्या माझ्या मर्द मावळ्यांशी आहे, गाठ यांच्याशी आहे. पण किती लांछनास्पद कामं करायची. आज येताना सहज मी एक बातमी वाचली, इकडे शेतकरी आलेत का रे? किती आहेत? बरं, तुमच्या शेतीला खत लागतं का बिन खताचं होतं? खत लागतं. खत अलीकडे खत कधी घेतलंय का तुम्ही? त्या खताच्या पिशवीवर कोणाचा फोटो आहे? मग आतमध्ये काय शेणखत? तशावरती फोटो छापायचा आहे, म्हणजे एखादं छान असतं सुलभ शौचालय आणि बाहेर यांचा फोटो, हे काय त्या फोटोचा आणि आतल्या गोष्टीचा संबंध काय? आत गेल्यावर सुलभतेने काय होणार आहे का? तुमचा फोटो बघितला म्हणून सुलभ झालं बाबा, कसं झालं? नाही नाही, इकडे या शौचालयात नका जाऊ, या शौचालयात जा, कारण इकडे यांचा फोटो आहे, सगळं सुलभ होईल. असं नाही होत कधी. पण खताच्या पिशवीवरती मोदींचा फोटो, आतमध्ये शेणखत भरले. आणि आता पंचायत अशी झाली की लाखो करोडो रुपयाच्या पिशव्यांवरती मोदींचा फोटो छापण्यामध्ये यांचे वाया गेले. आता लागली आचारसंहिता. आचारसंहितामध्ये धड झाकता येत नाही, धड उघडही टाकता येत नाही यांचा फोटो. मग करायचं काय या खताचं? म्हणजे आज जेव्हा आता झाला हा एप्रिल मे सुरू होईल, खतांची गरज लागेल, मग हे मोदी खत तुम्ही घेणार कसं? पण एका गोष्टीचं मला एक वाटतं की खतावरती मोदींचा फोटो का टाकला? कारण त्यांना असं वाटतं, शेवटी औरंगजेबच, आणि औरंगजेबच म्हणालेला होता आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांबद्दल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत 18 पगड जाती जमातीचे सगळे मराठी माणसं, मराठे मराठे म्हणायचे त्यांना कोणी, म्हणजे सगळेच होते. आणि औरंगजेब बोलला होता कारण संभाजी महाराजांनंतर जवळपास 26 वर्ष हे स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला, नाही संपवता आलं. लढत लढत शेवटी औरंगजेब मेला, पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय, तसाच फडकतोय. आणि औरंगजेब जे बोलला होता आपल्याबद्दल की हे मराठे तमाम दुनियेत, या पहाडी मुलकात तमाम दुनियेला हे भारी आहेत, कारण मुलुक हा पहाडी मुलुक आहे. या पहाडी मुलकात हे तमाम दुनियेला भारी आहेत, कारण इकडे पराक्रम मुळात शिकवावं लागतच नाही, इकडे तर गवता गवताला भाल्याची पाती फुटतात. ती भाल्याची पाती आता मोदीजी बघा, सगळीकडे महाराष्ट्रात गवता गवताला भाल्याची पाती फुटलेत. पण त्याचं पुढचं वाक्य जे त्यांनी सांगितलं, परंतु इथे दोहीचं बीज खडकावर जरी भिरकावलं तरी सुद्धा ते रुसतं, फोफावतं, आणि एवढं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. म्हणजे काय? की फोडा जोडा, फोडा तोडा आणि राज्य करा. हेच तर हे आत्ताचे भाजपवाले करतायत. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, अशोक चव्हाण घेतले, म्हणजे बोलताना मी रोज कचरा गोळा करतायत. तोडा फोडा आणि राज्य करा. आणि त्यांना जर का असं वाटत असेल की हे दुहीचं बीज मी खडकावरती फेकले आणि त्याला मोदी खत टाकलं तर गद्दारीचे अंकुर वाढतील, अजिबात नाही, ते खत ह्या मातीमध्ये गद्दारीचा अंकुर रुजू देणार नाही. त्या अंकुरासकट त्या खताची सुद्धा विल्हेवाट करून टाकण्याची हिंमत ही माझ्या या मर्द मावळ्यामध्ये आहे. आता मला कळलं त्या खताच्या पोत्यावरती मोदींचा फोटो काय, कारण त्यांना दुहीची बीज गद्दारीचे अंकुर त्याला ते खत पाणी टाकायचंय, हे मोदी खत. आणि हा फोटो आपण उद्या आपलं सरकार आल्यानंतर बदलून टाकायचंच, नक्कीच टाकणार मी. कारण हे असं दुफळी माजवणारं गद्दारीचं पीक त्याला खत टाकणारं मोदी खत आम्हाला नको आहे. आम्ही आहोत, आमच्या हक्काची लढाई लढतो आहोत.